भारत हा शेती प्रधान देश आहे. येथील मुख्य व्यवसाय हा शेती असून अधिकतर नागरिक हे शेतीवरच उदरनिर्वाह करतात. शेतकऱ्यांसमोर सातत्याने विविध संकटे येतात, मात्र या संकटांना सामोरे जात काही शेतकरी चांगले उत्पादन घेतात. भोर तालुक्यातील वेळू येथील प्रयोगशील शेतकरी गुलाब घुले या शेतकऱ्याने 2 एकरात सेंद्रिय पद्धतीने पपईची यशस्वी लागवड केली असून यातून त्यांना उत्पन्न वाढीसाठी देखील चांगला फायदा होतोय. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी चक्क पपईच्या झाडाला विक्रमी 205 पपईचं उत्पादन घेतलंय. विशेष म्हणजे रासायनिक शेतीला फाटा देत गुलाब घुले हे नैसर्गिक पद्धतीने शेती पिकवत असून ते गेल्या अनेक वर्षांपासून जीवामृतचा वापर करून शेती करतायत. शेतकरी गुलाब घुले यांनी सर्वप्रथम जीवामृत मध्ये पपईच्या रोपांची मुळे बुडवून नंतर त्यांची लागवड केली. महत्त्वाचं म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे ते या झाडांना दर आठवड्यात एकदा 1/2 लिटर जीवामृत देतात. या झाडांना रासायनिक खतांचा वापर केला जात नाहीये असं गुलाब घुले यांनी बोलताना सांगितलं. तुम्ही ते पपईच्या समोर झाड पाहताय, त्या पपईच्या झाडाला आपण जीवामृतचा वापर केलाय. या झाडाला आपण मुळांना 15 दिवसाला 5 लिटर आणि पुढच्या 15 दिवसानंतर 5 म्हणजे महिन्याला आपण ह्याला 10 लिटर जीवामृत देतो. जीवामृतमधून राहिलेली काही स्लरी असते ते त्याची आपण मुळांना देतो आहे. आणि फुलांचं शेटिंग होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आपल्या देशी गाईचं आंबट ताक आणि गुळाची काकवी याचं मिश्रण करून त्याची फवारणी केली जाते. ताक हे बुरशीनाशक आहे, त्याच्यामुळं काय होतं की फूल गळ होत नाही. त्यामुळं तुम्हाला हे असं फळांचं शेटिंग झाले, एका फांदीला 4-4, 3-3 पपई आलेले आहेत. आणि ह्या झाडाला आलेली फळं जवळजवळ आता सगळी जर मोजली तर 200 ते 210 पर्यंत या झाडाला आत्ता फळ येते.